अमळनेर सेवन न्यूजच्या फास्ट बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहुयात काही ठळक घडामोडी. शहरातील पुरातत्व विभागाच्या ताब्यातील दगडी दरवाजाच्या ढासळलेल्या बुरुजाला आधार म्हणून लावलेल्या मातीच्या गोण्या 2 मे रोजी सकाळी 8 वाजता घसरून पडल्याची घटना घडली आहे. सुदैवाने कोणतीही हानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, प्रांताधिकारी सीमा आहिरे, मुख्य अधिकारी डॉक्टर विद्या गायकवाड आदींनी भेट देत पाहणी केली. 3 जुलै रोजी अतिवृष्टीमुळे दरवाजाच्या पूर्वेकडील बुरुज कोसळला होता. त्यावेळी रात्रीची वेळ आणि पाऊस सुरू असल्याने अनर्थ टळला होता. त्याला आधार म्हणून तात्पुरत्या मातीच्या गोण्या लावून उभ्या करण्यात आल्या होत्या. धुळे चोपडा राज्यमार्गावर असणारी ही वास्तू ढासळली तर मोठा अनर्थ होऊ शकतो. याबाबत लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी पुरातत्व विभागाकडे दुरुस्तीची मागणी केली आहे. मात्र संबंधित विभाग व शासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आमदार अनिल पाटील यांनी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांना भ्रमणध्वनीवरून तातडीने घटनेचे गांभीर्य कळवून ही वास्तू नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याची मागणी केली असून त्याला मंजुरी द्यावी अशी मागणी भ्रमणध्वनीवरून केली असता अमित देशमुख यांनी तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. गोण्या ढासळल्याने दगडी दरवाजासमोरून वाहतूक बंद करण्यात आली आहे. येथील वाहतूक गांधलीपुरा भागातून वळवली आहे. सदर रस्ता दुरुस्ती देखील आरबी कन्स्ट्रक्शन 3 दिवसात करणार असल्याचे आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले. अमळनेरचा संत सखाराम महाराज यात्रोत्सव यंदा साजरा होणार नसला तरी आज वाडी संस्थानात रथ धुतला गेला. दरवर्षीप्रमाणे रथोत्सवाआधी रथाची स्वच्छ पाण्याने आंघोळ घालण्यात आली. तिथीनुसार 4 मे रोजी रथोत्सव साजरा केला जाणार होता. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमळनेरचा यात्रोत्सव होणार नसल्याने सुमारे 250 वर्षांची परंपरा खंडित होणार आहे. आता वळूयात पुढील बातमीकडे. शहरातील गोक्षेत्र प्रतिष्ठान संचालित श्रीमती भानुबेन शाह गोशाळा व सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत अमळनेर शहरात कोरोना साथीत लॉकडाऊनच्या काळात 2,69,000 गरीब गरजू लोकांना अन्नदान करण्यात आले आहे. सदर कामाचे लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी कौतुक केलं आहे व मदतीचा हातही दिला आहे. मात्र लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढल्याने सदर अन्न क्षेत्र सुरू ठेवण्यासाठी मोठे आर्थिक आव्हान उभे ठाकले आहे. आता प्रशासन व दात्यांसह विप्रो कंपनीकडून अपेक्षा आहेत. ज्यांना दान द्यायचं असेल अशा दात्यांनी पुढे येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. लॉकडाऊनच्या काळात अमळनेर शहरातील इलेक्ट्रिशियन्स, प्लंबर कामगारांची आणि त्यांच्या परिवाराची उपासमार सुरू असून योग्य ते लाभ आणि मदत मिळावी अशी संघटनेतर्फे शनिवारी तहसीलदार यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर योगेश खोरे, धनंजय जोशी, चंद्रकांत महाजन यांच्यासह संघटनेच्या सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. अमळनेर तालुक्यात शुक्रवारी आणखी एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 20 झाली असून अद्याप संपर्कातील 10 व्यक्तींचा अहवाल येणे बाकी आहे. 20 पैकी 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान तांबेपुरा येथील मयत व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आला असून सानेनगर येथील संशयित महिलेचा मृत्यू होऊन 12 दिवस उलटले तरी कुटुंबातील सदस्यांमध्ये कोणतेही लक्षण आढळून न आल्याने या भागातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. अमळनेर 7 न्यूजच्या ऑनलाईन सिंगिंग स्पर्धेत अर्थात गायन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 3 मे हा शेवटचा दिवस असून ज्यांना सहभागी व्हायचं असेल त्यांनी आजच आपल्या गाण्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून तात्काळ 88 88 61 46 64 आणि 86 00 80 33 50 या क्रमांकांवर त्वरा पाठवा. अमळनेर शहर आणि तालुक्यातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूबवर जरूर सबस्क्राईब करा अमळनेर 7 न्यूज आणि आमचे फेसबुक पेजही लाईक करायला